जिल्ह्यातील सोयाबीन कपाशी तूर या पिकाची दुरावस्था झाली आहे. शेतकरी मेटाकुटीस आला आहे, त्याला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी आज बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बैलबंडीसह शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उभाटा, BRS, किसान अधिकार अभियान, आम आदमी पार्टी, युवा सोशल फोरम, विदर्भ राज्य आघाडी, आदिवासी विकास परिषद आदी पक्ष सहभागी झाले आहे. सोयाबीन कपाशी तूर उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये शासकीय मदत देण्यात यावी. वर्तमान बोगस पंतप्रधान पीक विमा योजना रद्द करून सानुग्रह योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. आज सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा त्या ठिकाणी काढलेला आहे आणि प्रमुख ह्या शेतकऱ्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये आता मध्ये जो पाऊस झाला, जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये जे पिकं खराब झाले, जे अजूनही सर्वे झालेलं नाही आहे, शासनातर्फे जी काही मदत मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही आहे.